कोरोनामुळं लांबणीवर पडलेल्या राज्यातील पाच विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे एक डिसेंबरला या जागांसाठी मतदान होणार आहे पाच नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करायला सुरुवात होणार असून बारा नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत कोरोनामुळं काही महिने लांबणीवर पडलेल्या राज्यातील पाच विधानपरिषदेच्या जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे या निवडणुकीसाठी पाच नोव्हेंबरला अर्ज दाखल करता येणार आहेत बारा नोव्हेंबर हा अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असेल तेरा नोव्हेंबरला दाखल अर्जांची छाननी होणार असून सतरा नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागं घेता येणार आहेत एक डिसेंबरला मतदान होऊन तीन डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे पाच जागांमध्ये पुणे पदवीधर मतदारसंघाचाही समावेश आहे या मतदारसंघाचं विधान परिषदेत प्रतिनिधित्व करणारे भाजपचे चंद्रकांत पाटील हे विधानसभेवर निवडून गेलेत भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात भाजपकडून आता कुणाला संधी मिळणार हे औत्सुक्याचं ठरणार आहे